मागील 3 वर्षांपासून वणी नाशिक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नवरात्र काळामध्ये नवनिर्वाचित खासदार भारतीताई पवार यांनी वणी नाशिक रस्त्याबाबत ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित ठेकेदाराला बोलवून रस्ता दुरुस्तीबाबत सूचना केल्या. परंतु ठेकेदार अजूनही या रस्त्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. तसंच निवडणुकीपूर्वी दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. यावेळी संबंधित ठेकेदारानं तात्पुरत्या स्वरूपाचे डागडुगीचे नाटक केले. अजूनही या रस्त्यावरील खड्डे आहेत त्याच परिस्थितीत आहेत. ओझरखेड धरणापासून लखमापूर फाट्यापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या रस्त्याचे विस्तारीकरणाचा मोठा गाजावाजा करत भूमिपूजन केलं. परंतु आजही नाशिक रस्त्याची परिस्थिती खूपच दयनीय झाली आहे. मागील 10 महिन्यापासून आकुरळे फाटा ते नामपूर असे या रस्त्याच्या विस्तारीकरणाचं काम सुरू झालं होतं. अद्यापही हे काम अर्धवटच आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून हे रस्ते बनवत असताना प्रशासकीय यंत्रणा काय करते असा मोठा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडत आहेत. या रस्त्यावर टोल असताना रस्ता चांगला होता. टोल बंद झाल्यानंतर 3 वर्षापासून रस्त्याबाबत अशी दुरवस्था झाली आहे. मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्यानं तटपुंजी अशी डागडुजी केली होती. परंतु त्यावर कायमस्वरूपी उपाय नसल्यानं रस्त्याची अवस्था जैसे थे झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा अधिकारी वर्ग रस्त्याबाबत कुठल्या प्रकारे गंभीर नसल्याचं दिसून येतं. वणी नाशिक रस्ता प्रमुख राज्य महामार्ग तसंच राष्ट्रीय महामार्ग हे दोन्ही रस्ते अजून वणी सप्तशृंगी देवी यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या पटीत असून 90%पेक्षा जास्त लोक प्रवास याच रस्त्याने करत असल्यानं वणी नाशिक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे रस्त्यावर झाले आहेत. बसस्थानकासमोर वाहन चालकाला गाडी कशी चालवावी असा मोठा प्रश्न पडतो. लांबलचक आणि खोल असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. रस्त्याच्या बाजूला काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आलं असून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही. ठेकेदारांनी काम करत असताना या बाबींची गांभीर्याने दखल घेणं अपेक्षित असतानाही ठेकेदार या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र परिसरात पाहायला मिळतंय. प्रशासकीय अधिकारी यंत्रणाही गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय? प्रशासकीय यंत्रणा याबाबत काय दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर वणी.